ॲक्च्युली आजचा जो संप आहे तो आत्ता नुकताच घडलेला कलकत्ता येथील घटनेसाठी तो एक निषेधार्थ म्हणून संप आहे. तो आम्ही अतिशय पीसफुली म्हणजे शांततेत आणि शांतपूर्ण आणि त्यातूनही एक मेसेज की ॲक्च्युली आमची सिच्युएशन आजची काय आहे आणि आम्हाला काय नक्की म्हणायचं आहे हे म्हणण्यासाठी आम्ही आज इथे जमलेलो आहोत. तर ह्याच्यामध्ये आम्ही एक छोटंसं एक स्ट्रीट प्ले म्हणजे छोटंसं नाट्य करून की रोजची सिच्युएशन कॅज्युअलिटीमधली काय असते आणि कसं आम्ही त्याच्याशी डील करतो आणि शेवटी डॉक्टरही हा माणूसच असतो तर त्याच्यामुळे कधीकधी थोड्या गोष्टी इकडे तिकडे होतात पण पेशंटही आम्हाला काही वेळेस सांभाळून घेतात. पण अनफॉर्च्युनेटली काही काही वेळेस असे सिच्युएशन उद्भवतात जिथे हे असं आपण ज्या जसं घटना ऐकतो जसं धुळ्याला झालं दिल्लीत झालं तर अशा अनफॉर्च्युनेट इन्सिडेंसेस होऊ नये तर त्याच्यासाठी हा आजचा संप आहे. आणि त्यातल्या मागण्या एवढ्याच आहेत की आम्हाला रेसिडेंट डॉक्टर्सला फेअर आर्स ऑफ आमचं पूर्ण रात्रंदिवस आम्ही कामं करतो तर त्याच्यामुळे आम्ही आमच्या घरापासून दूर आहोत तर ह्याची एक थोडीशी जाणीव पेशंटला आणि त्याच्या नातेवाईकांना असणे आणि एक रिस्पेक्टफुली ट्रीट करणे कारण की आजचा आमचं शिक्षणाचा एक फेस संपल्यानंतर उद्या आम्ही जेव्हा समाजात जाऊ तेव्हा आमचं पेशंटकडे आणि जनतेकडे बघण्याचा दृष्टिकोन एक चांगला असला पाहिजे एवढंच फक्त आम्हाला म्हणणं. हो नक्कीच केला पाहिजे. आणि तर ह्या गोष्टींसाठीच आमचा एक सॉलिडॅरिटी आम्ही एक स्थापन करण्याचा प्रयत्न करतो आहे नॉट जस्ट KEM पण जसं ससून हॉस्पिटल आणि इतर आपले पुण्यातले बाकी सगळे हॉस्पिटल आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि इंडियातले जे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत ते सर्व एकत्र येऊन आमच्या ज्या मागण्या आहेत तर त्या आम्ही सबमिट केलेल्या आहेत. IMA प्रेसिडेंट आपले आज इथे आले होते तर त्यांच्याकडे आम्ही आमचे पेटिशन्स आणि सगळ्या सिग्नेचर्स करून दिलेल्या आहेत तर त्या नक्कीच लवकरच मागण्या पूर्ण होतील आणि काही झाल्यासुद्धा आहेत असंही आम्हाला कळलं आहे तर दॅट इज अ व्हेरी गुड थिंग.